नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। राजपन सकाळी बुद्धबुद्धी न घेतली, त्यामध्ये आपण वंदनामध्ये वंदामि चेतियम सब्बम सब्बठाने सुपठितम सारलिक धातु महाबुद्धि बुद्ध रूपम सकलम सदा, म्हणजे सर्व ठिकाणी जे भगवान बुद्धांचे शारीरिक धातू आहेत त्या सर्वांना बुद्ध रूप आणि जो शारीरिक धातू आहेत त्यांना मी वंदन करत आहे, अशा प्रकारे चेतीय वंदना आपण घेतलेली आहे। शारीरिक धातू म्हणजे भगवान बुद्धांचे जे शरीराचे अवशेष त्याबद्दल यांना धातू म्हटलेला आहे। आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते चैत्यामध्ये प्रतिष्ठित आहेत। जेव्हा ही चैतीय वंदना भगवान बुद्धांच्याच काळात किंवा त्यानंतर याच्यामध्ये ऍड झाली, तेव्हा ते सर्व शारीरिक धातू हे स्तूपांमध्ये होते, परंतु आता सध्या ती परिस्थिती नाही आहे। सम्राट अशोकांनी तो सर्व स्तूपांमधून काढून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन वेगळ्या स्तूपांमध्ये प्रतिष्ठित केलेला आहे। तर हे जे भगवान बुद्धांची अस्थी आहे त्यांना धातू म्हटलं जातं। त्यांचं जे संपूर्ण कशा प्रकारे त्यांचं जतन करण्यात आलं, कशा प्रकारे त्यांना नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, हे सर्व आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु ते सलगपणे माहिती नाही। तर ते सलगपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भगवान बुद्ध जेव्हा 80 वर्षाचे झाले, जवळजवळ 45 वर्ष त्यांनी संपूर्ण ठिकाणी फिरून जे आपले उद्देश आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, आणि मग जेव्हा तुमचं शरीर 7 9 मास झालं तेव्हा मग त्यांनी हा शरीर त्याग करण्याचा, ज्यालाच महापरिनिब्बाण म्हणतात, त्याग करण्याचा निर्णय घेतला। परंतु निर्णय घेणं म्हणजे त्या काळी जे संघ होता किंवा जे गृहस्थ
जे त्यांचे शिष्य होते त्या लोकांसाठी हा एक फार मोठा धक्का असण्याचं कारण होऊ शकतं. त्यामुळेच असा निर्णय घेण्याचा एक पार्श्वभूमी तयार करणं आणि जेणेकरून संघाला किंवा गृहस्थ उपासकांना ते सहन करणं सोपं होईल अशा प्रकारे व्यवस्था करणं आवश्यक होतं हे भगवान बुद्धांच्या लक्षात आलं. आणि मग म्हणूनच त्यांनी त्याची सर्व पार्श्वभूमी तयार करण्याचं सुरू केलं. तर हे समजून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला आणखीन मागे जावं लागेल. आणखीन मागे म्हणजे भगवान बुद्ध 60 वर्षाचे झाले असताना, 60 वर्षाचे किंवा त्यापेक्षा कमी असताना भगवान बुद्धांना वाटलं की त्यांना एक सहाय्यक ज्याला पालीमध्ये उपठक म्हणतात उपठकाची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी संघासमोर प्रस्ताव ठेवला की आता माझं वय झालेलं आहे आणि मला एका सहाय्यकाची गरज आहे जो माझी माझ्यासोबत राहील आणि माझी काळजी घेईल. आणि मग त्यावेळी तिथे उपस्थित सर्व जे सिनियर भिक्खू होते ते सर्व तिथून उभे राहिले आणि सर्वांनी होकार दर्शवला. परंतु भद्दे आनंद तिथे बसूनच राहिले. आणि मग भगवान बुद्धांनी त्यांना विचारलं, आनंद तू माझ्या उपटक होण्यासाठी तयार नाहीस का? तेव्हा भद्दे आनंद यांनी म्हटलं की जरूर बनते, मी तुमच्या उपटक होण्यासाठी सहाय्यक होण्यासाठी तयार आहे, परंतु माझ्या काही अटी आहेत आणि त्या अटी जर मान्य असतील तरच मी तुमचं सहाय्यक होण्यासाठी तयार आहे. भगवान बुद्धांनी विचारलं त्या काय अटी आहेत, तेव्हा म्हणजे आनंद म्हटले की तुम्हाला जे काही भिक्षा प्राप्त होईल, जे काही चिवर प्राप्त होईल ते तुम्ही मला देणार नाही, कारण इतरांना असं वाटू नये की आनंद यांनी चांगली भिक्षा चांगलं चिवर प्राप्त करण्यासाठी त्यांचं उपटक किंवा सहाय्यक होण्याचं ठरवलं आहे. त्यानंतर तुम्ही जे काही आमंत्रण स्वीकाराल ते तुम्ही मला सांगणं आवश्यक आहे, किंवा मी जे काही तुमच्या वतीने आमंत्रण स्वीकारेन त्याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे. त्यानंतर दंते आनंद म्हटले की तुमचं जे काही निर्णय असतील ते देखील तुम्ही मला सांगणं आवश्यक आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही मला सविस्तरपणे सांगणं आवश्यक आहे. तर भगवान बुद्धांनी त्या आनंद यांच्या सर्व ज्या अटी होत्या त्या मान्य केल्या आणि त्यानंतर ते भगवान बुद्धांचे उपटक म्हणजे सहाय्यक म्हणून त्यांच्यासोबत राहू लागले. तर हे सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही गोष्ट म्हणते आनंदाने सांगणं आवश्यक आहे, कारण त्यांनी तशी अट घातली होती. म्हणून मग एके दिवशी वैशालीमध्ये असताना
भगवान बुद्ध एकटेच असताना त्यांनी भंते आनंद यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आनंद, मी जर ठरवलं तर मी अनादि काळापर्यंत या शरीरासह या इथे राहू शकतो, या पृथ्वीवर राहू शकतो, असं भगवान बुद्धांनी भंते आनंद यांना सांगितलं. परंतु भंते आनंद यांना त्या गोष्टीचा अर्थ कळाला नाही. भगवान बुद्ध हे कशासाठी सांगतात ते त्यांना कळालं नाही. पुन्हा भगवान बुद्धांनी तेच वाक्य विचारलं की आनंद, मी अनादि काळासाठी इथे राहू शकतो. तिसऱ्यांदा पुन्हा भगवान बुद्धांनी तेच वाक्य विचारलं, परंतु भंते आनंद यांना त्या वाक्याचा अर्थ कळाला नाही. आणि मग पुढे भगवान बुद्ध शांत राहिले आणि भंते आनंद निघून गेले. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी भंते आनंद यांना तिथे आड मार्गाने सांगून ठेवले की ते तिथे जर त्यांनी भंते आनंद यांनी त्यांना विनंती केली असते की हा जरूर तुम्ही अनादि काळापर्यंत ते वास्तव्य करा, परंतु तसं त्यांनी काही केलेलं नाही. त्यामुळे महापरिनिब्बान घेण्याचा त्यांचा जो विचार होता तो ते पूर्ण करू शकले. परंतु जे त्रिपिटक आहे त्यामध्ये देखील असा उल्लेख आहे की आनंद यांच्यावरती किंवा आनंद यांना संमोहित केलं आणि त्यांना भगवान बुद्ध नक्की काय सांगतायत ते त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्यांच्या परिनिब्बाणाची महापरिनिब्बाणाची पार्श्वभूमी तयार केली आणि मग योग्य वेळेची ते वाट पाहत होते. परंतु जो मारा होता त्या माराला खूप घाई झाली होती आणि मग एके दिवशी मारा भगवान बुद्धांच्या समोर प्रकट झाला आणि त्यांनी भगवान बुद्धांना आठवण करून दिली की हे शास्ता, तुम्ही मला बोधी प्राप्तीच्या दिवशी मला तुम्ही वचन दिलेलं आहे की जेव्हा मी संघ स्थापित करेन आणि माझं जे सर्व जीवांना हे ज्ञान प्राप्तीचे जे कार्य आहे ते पूर्ण होईल तेव्हा मी स्वतःहून या शरीराचा त्याग करेन. अशा प्रकारे तुम्ही मला वचन दिलेलं आहे. या वचनाची मी तुम्हाला आठवण करून द्यायला आले. तेव्हा भगवंत म्हटले, मारा मला माझ्या वचनाची नक्कीच आठवण आहे आणि मी लवकरच महापरिनिब्बाण घेणार आहे, त्यामुळे तुझं वचनभंग मी करणार नाही. असं म्हटल्यावरती मारा तिथून निघून गेला आणि मग वैशाली इथे राहत असताना भगवान बुद्धांनी आपली घोषणा केली की तुमचा ताव 3 महिन्यांनी म्हणजे वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध हे महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहे. जेव्हा अशा प्रकारची घोषणा भगवान बुद्धांनी केली तेव्हा संपूर्ण वैशालीमध्ये दुःखाचं सावट निर्माण झालं आणि प्रत्येक जण येऊन त्यांचं
दर्शन घेण्यासाठी खुश तळे झालं. त्यानंतर भगवान बुद्धांनी वैशालीमधून प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला आणि मग ते उत्तरेकडे निघाले. जेव्हा ते वैशालीमधून बाहेर येत होते तेव्हा संपूर्ण वैशालीचा जनसमुदाय त्यांच्या मागे मागे येत होता. थोड्या अंतरावरती गेल्यावरती भगवान बुद्धांनी पाहिलं की संपूर्ण जनसमुदाय त्यांच्या मागे येत आहे. भगवान बुद्ध तिथे थांबले आणि मग त्यांनी आपलं जे भिक्षापात्र होतं ते त्यांना वैशालीच्या लोकांना दिलं आणि त्यानंतर ते वैशाली नगरवासियांना म्हटले की आता तुम्ही परत जा आणि माझी ही आठवण तुम्ही ठेवा. तर जे भिक्षापात्र त्यांनी 45 वर्ष आपल्या सोबत ठेवलं होतं ते त्यांनी वैशालीच्या लोकांना आठवण म्हणून दिलं आणि त्याच भिक्षापात्रावरती तो सर्व अस्तू मांडण्यात आला. पण सर्वांनी तो केशरअस्तू पाहिला असेल. अशा प्रकारे त्या काळी जे मातीचं बनवलेलं भिक्षापात्र जवळजवळ 45 वर्ष भगवान बुद्धांनी आपल्या सोबत ठेवलं, कशा प्रकारे त्यांनी सती राहून माइंडफुल राहून भांडं तुटणार नाही अशा प्रकारे त्यांनी ते आपल्या सोबत ठेवलं. त्यानंतर ते वैशालीच्या लोकांना ते दिलं. त्यानंतर भगवान बुद्ध मागे वळून पाहत त्यांनी म्हटलं की आनंद वैशालीची माझी शेवटची वेळ. मग असं म्हणून ते पुढे चालू लागले. पुढे जाता जाता त्यांची स्वास्थ्य ते आणखीन खराब होत चाललं होतं. असे मार्गक्रमण करता करता ते पावा इथे चुंद त्यांचा जो उपासक होता चुंद त्याच्या आम्रमदा मध्ये येऊन थांबले आणि मग तिथे विश्राम करत असताना चुंद तिथे आला आणि त्यांना नमस्कार करून वंदन करून त्यांना भोजनासाठी आमंत्रित केलं. भगवान बुद्धांनी काही न बोलता त्यांच्या भोजनाचा स्वीकार केला आणि मग दुसऱ्या दिवशी तयार होऊन नेहमीप्रमाणे जसं भिक्षाटनाला भगवान बुद्ध जात त्याप्रमाणे ते चुंदकडे गेले आणि चुंदकडे गेल्याच्या नंतर त्यांनी चुंदला विचारलं की तू सुकरमत्तव बनवला आहे का. सुकरमत्तव म्हणजे एक प्रकारची अळंबी म्हणजे मशरूम त्याचा व्यंजन. परंतु काही ठिकाणी सुकरमत्तव म्हणजे डुकराचं मांस असं अपभ्रंश झालेला आहे. त्या चुंदने होकारती मान हलवून ते व्यंजन बनवलं आहे असं सांगितलं. त्यानंतर भगवान बुद्धांनी ते व्यंजन ग्रहण केलं आणि ते व्यंजन ग्रहण केल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी चुंदला बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे जे व्यंजन बनवलं आहे ते इतर कुणालाही कुठल्याही भिक्खूला किंवा उपासकांना सर्व करू नको, त्यांना देऊ नकोस. आणि ते खोल खड्डा खणून त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करून वरतून माती टाकून ते बंद करून टाक जेणेकरून कुठलंही
जीव इतर जीव ते खाणार नाही, अशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चुंद यांना सांगितलं. ते व्यंजन ग्रहण केल्याच्या नंतर भगवान बुद्धांची तब्येत आणखीन खराब झाली, त्यांना रक्तस्राव वगैरे झाला. आणि मग ही गोष्ट ऐकून चुंदला फार वाईट वाटलं. आणि मग त्या गोष्टीने तो व्यथित झाला. परंतु भगवान बुद्धांनी त्याची मानसिक स्थिती ओळखून त्याला सांगितलं की चुंद तू काही काळजी करू नकोस, माझ्या आयुष्यातले दोन भोजन माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. एक भोजन म्हणजे सुजाताची खीर दान, ज्याने मला बुद्धी प्राप्त झाली, आणि दुसरं म्हणजे तू दिलेलं आत्ताचं भोजन दान, ज्याने मला महापरिनिब्बाण प्राप्त होणार. तर अशा प्रकारे चंदाची सांत्वना करून त्याच प्रकारे ते आनंद यांना देखील त्यांनी सांगितलं की चुंदला या गोष्टीबद्दल दोष लावण्याचं कारण नाही, आणि चुंद दोष विरहित आहे. अशा प्रकारे सांगून मग ते पुढे पुढच्या प्रवासाला निघाले. आणि पुढचा प्रवास करत करत कुशीनगर, त्यावेळेचा कुशीनारा, ते भगवान बुद्ध पोचले. आणि तिथे पोचल्याच्या नंतर तिथे एक साल वृक्षांचं वन होतं. त्या साल वृक्षांच्या खाली त्यांनी आपली शयनसेना, म्हणजे तिथे झोपायची जागा, त्यांच्यासाठी तयार करण्यात आली. आणि तिथे ते पौड, त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी म्हणते आनंद यांना सांगितलं की कुशीनाराचे जे मल्ल आहेत, मल्ल म्हणजे तिथे शासक मल्ल होते, तिथली जी जमात होती त्यांना सर्वांना मल्ल म्हटले. कुशीनाराच्या मल्लांना कळव की भगवान बुद्ध इथे महापरिनिर्वाण घेणार आहेत, जेणेकरून ते सर्व येऊन इथे दर्शन घेऊ शकतील. हा निरोप मल्लांना सांगण्यात आला. आणि मग मध्यरात्री जसा तो निरोप सर्व मल्लांना मिळाला, तर सर्व नगर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तिथे उपस्थित झालं. आणि मग भगवान बुद्ध तिथे पोहोचलेले आहेत, तिथे सर्व नगरवासी तिथे उपस्थित आहेत. अशा प्रकारे परिस्थिती असताना बराच वेळ भगवान बुद्ध शांतपणे निद्रिस्त अवस्थेत असताना, निद्रिस्त म्हणजे झोपलेले नाही, परंतु डाव्या खुश्यावरती आपला हात डोक्याखाली ठेवून ते ध्यान करत होते. मग त्यांनी प्रथम जाना, द्वितीय जाना, तृतीय जाना, चतुर्थ जाना असे ज्ञान प्राप्त करून पुन्हा चतुर्थ जाना, तृतीय जाना, द्वितीय जाना, प्रथम जाना असं ज्ञान प्राप्त करत असताना त्यांनी महानि परिनिब्बाण प्राप्त केलं. आणि त्यावेळी जेव्हा त्यांनी महापरिनिब्बाण प्राप्त केलं, तेव्हा शाल वृक्षांचे जे फुलं असतात त्यांची तिथे वृष्टी झाली, धरणी कंप झाला, आणि आकाशातून देवांनी त्यांना पुष्पवृष्टी देखील केली. हे
सर्व होण्याच्या आधी जेव्हा तिथे सर्व लोक उपस्थित होते तेव्हा भंते आनंद यांनी त्यांना प्रश्न विचारला की शास्त्र तुमच्या महापरिनिर्वाणानंतर तुमच्या देहाचे काय करायचे, कशा प्रकारे त्याचा दाह संस्कार करायचा किंवा काय करायचं, अशा प्रकारे त्यांना प्रश्न विचारले. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं, ज्याप्रमाणे चक्रवर्ती सम्राटाचे 10 संस्कार केले जातात त्याप्रमाणे माझ्या देहाचा देखील 10 संस्कार करावे. चक्रवर्ती सम्राटाचे देहाचे 10 संस्कार म्हणजे ते त्यांना 500 तलम कापडामध्ये गुंडाळला जातो तो देह, आणि मग एका तेलामध्ये तो देह ठेवला जातो. त्यानंतर काही काळाने त्याचं 10 संस्कार केले जातात, अशा प्रकारचे उल्लेख आढळतात. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे देह आहे त्याला 500 तलम कापडामध्ये गुंडाळण्यात आलं आणि तेलामध्ये बुडवून ठेवण्यात आला. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याचे 10 संस्कार करण्याची वेळ आली आणि मग त्याला एका चितेवरती ठेवण्यात आलं. परंतु चितेवरती ठेवल्यानंतर देखील तिथे अग्नी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे अग्नी प्रज्वलित होत नव्हता. बराच प्रयत्न केले तरी तिथे चिता पेट घेत नव्हती. त्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं झालं की महाकश्यप हे भगवान बुद्धांच्या अंतिम दर्शनासाठी येत आहेत आणि कदाचित त्यामुळे चिता प्रज्वलित होत नाहीये. मग काही काळ थांबल्याच्या नंतर महाकश्यप 500 भिक्खूंसह तिथे आगमन झालं. त्यानंतर त्यांनी भगवान बुद्धांचे शेवटचे जे रीतिरिवाज होते ते केले आणि ते जसे ते रीतिरिवाज संपले त्या क्षणी चितेने आपोआप पेट घेतले. आणि मग काही काळ चिता प्रज्वलित झाल्यानंतर आकाशातून पर्जन्यवृष्टी चालू झाली आणि मग ते चिता थंड झाली. आणि मग त्या चितेमध्ये जे राहिलेलं होतं तर तिथे असं सांगण्यात येतं की भगवान बुद्धांचे 4 दात मांडीचा हाड असं शिल्लक राहिलं होतं. तर त्या सर्व गोष्टी गोळा करून मल्लांनी एका पात्रामध्ये ठेवल्या आणि मल्लांची अशी धारणा होती की भगवान बुद्धांनी कुशीनाराला महापरिनिर्वाणासाठी निवड केली म्हणजे ह्या धातूंवरती फक्त आमचाच अधिकार आहे. परंतु ज्या क्षणी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालंय, त्यांचे 10 संस्कार झालेले आहे आणि त्यांच्या धातू हे मल्लांकडे सुरक्षित आहे असं समजल्यावरती तिथे जे आजूबाजूचे जनपद होते जवळजवळ 8 जनपद होते 23 मोठे, ते सर्व तिथे मल्लांकडे आले आणि त्यांनी आपल्या हिश्श्याची मागणी केली. इवन राजा अजातशत्रू हा देखील त्यांनी देखील मल्लांकडे खलिता पाठवला की आम्हाला भगवान बुद्धांच्या धातूमधले अवशेष मिळावे, आमचा हिस्सा मिळावा.
परंतु मल्लांनी सर्वांची विनंती अमान्य केली आणि फक्त आम्हीच या धातूंचे उत्तराधिकारी होत असं त्यांनी सांगितलं. बराच काळ वादविवाद झाले आणि मग शेवटी सर्व जनपद आपसापसामध्ये लढण्यासाठी तयार झाले की त्यांना आपला जो हिस्सा आहे तो प्राप्त व्हावा म्हणून ते लढाई करण्यासाठी देखील उद्युक्त झाले. जेव्हा अशा प्रकारचे तिथे परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा एक द्रोण नावाचा ब्राह्मण तिथे उपस्थित होता आणि मग त्यांनी प्रस्ताव ठेवला की ज्या भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा संदेश दिलेला आहे, दुःखमुक्तीचा उपदेश केलेला आहे, त्यांच्या अस्थींसाठी आपण लढाई करणे योग्य नाही. आपण शांतपणे सर्व जे अस्थी आहे त्याचे भाग करूया आणि सर्वांमध्ये आपसात वाटून घेऊया. तर मग ह्या प्रस्तावाला सर्व तिथे उपस्थित लोक तयार झाले आणि त्या अस्थींचे आड भाग करण्यात आले आणि मग ते वेगवेगळ्या जे 8 जनपद होते त्यांच्यामध्ये ते विभागून देण्यात आले. त्रिपिटकामध्ये असं सांगितलं जातं की द्रोण ब्राह्मण होता, त्यांनी ते भाग करत असताना थोडीशी हातचलाखी केली आणि भगवान बुद्धांचा एक दंत धातू होता तो आपल्या मुंडाशामध्ये म्हणजे डोक्याला जे बांधतात त्याच्यामध्ये ठेवला. सक्क हे वस्तू पाहत होता, त्याने पाहिलं की द्रोण ब्राह्मणाने एक दंत धातू त्यांच्याकडे ठेवला आहे. परंतु त्याची अशी मान्यता होती की या ब्राह्मणाकडे हा धातू योग्य रीतीने राहणार नाही म्हणून मग सक्काने तो धातू तावतीसा लोकांमध्ये एक स्तूप उभारून त्याच्यामध्ये स्थापित केला. तर अशा प्रकारे ते 8 जे भाग केले होते ते 8 भाग प्रत्येक जनपद आपल्या राज्यामध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांनी स्तूप बनवून त्याच्यामध्ये ते सुरक्षित ठेवले आणि त्या 2 ब्राह्मणाला ते जे भांड होतं ज्याच्यामध्ये ते अस्थि ठेवले होते ते भांड त्यांनी प्राप्त केले. तर अशा प्रकारे जे भगवान बुद्धांचे धातू होते ते 8 ठिकाणी स्तूपामध्ये सुरक्षित करण्यात आले. परंतु जेव्हा राजा सम्राट यांनी धम्मदीक्षा घेतली आणि धम्माचा प्रसार केला तेव्हा ही गोष्ट त्याला समजलं की 8 स्तूप आहेत त्याच्यामध्ये हे भगवान बुद्धांचे सर्व धातू सुरक्षित आहेत. त्यांनी सर्वच्या सर्व 8 नाही परंतु काही स्तूपांचं उत्खनन केलं आणि त्यातून ते धातू काढून पुन्हा ते 84,000 स्तूपांमध्ये त्याचं राज्य जे भारतापासून अफगाणिस्तानपर्यंत पसरलेलं होतं, इकडे सर्व साऊथ ईस्ट एशियामध्ये त्याचं राज्य पसरलं होतं, तिथे सर्व ठिकाणी त्यांनी 84,000 स्तूप निर्माण केले आणि त्याच्यामध्ये हे सर्व धातू सुरक्षित ठेवण्यात आले. एक 2 स्तूप जे त्याचं उत्खनन सम्राट अशोक करू शकला नाही त्यामध्ये आज देखील ते धातू सुरक्षित आहेत.
अजून देखील त्याचं उत्खनन करण्यात आलं नाही. काही त्रिपिटकामध्ये सांगितल्याप्रमाणे की काही ठिकाणचे जे स्तूप होते ते दैवी शक्ती किंवा इतर नाग हे त्याचे संरक्षक करत होते, म्हणून ते सम्राट अशोक त्याचं उत्खनन करू शकले नाही. तर अशा प्रकारे हे शारीरिक धातू जे आहेत हे एक सुनियोजित अशी संरचना होती की ज्याने भगवान बुद्धांचं अस्तित्व या पृथ्वी तलावरती राहील. आणि जे कोणी भगवान बुद्धांना मानणार आहेत त्या सर्वांसाठी हे धातू ऊर्जा देणारे, प्रेरणा देणारे, त्यांचं संरक्षण करणारे असे राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. भगवान बुद्धांना मानणारे म्हणजे फक्त बुद्धिस्ट असं म्हटलेलं नाही आहे, कारण आज आपण पाहू शकतो की जे जन्माने बुद्धिस्ट नाही आहेत किंवा ज्यांनी बुद्धिस्ट धर्म ग्रहण केलेलं नाही, स्वीकारलेलं नाही, ते देखील भगवान बुद्धांचे उपदेश मानतात, त्यांना फॉलो करतात. अशा सर्वांसाठी भगवान बुद्धांचे जे धातू आहेत ते भगवान बुद्धांपेक्षा काही कमी नाही आहेत. या धातूंमध्ये भगवान बुद्धांना पाहिलं जातं, त्यांचं अस्तित्व मानलं जातं. तर हे धातू नेहमीच आपल्याला सर्वांना प्रेरणादायी किंवा उत्साह देत असतात. ज्या ठिकाणी हे धातू आहेत तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहू शकता की त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांचे जे तिथे जे तरंग आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता. जे म्यानमारचे जे दोन व्यापारी होते त्यांना जे केस म्हणून धातू त्यांना भगवान बुद्धांनी दिले, ते धातू त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तिथे आधीचे बुद्ध आहेत त्यांचे जे अवशेष त्या ठिकाणी त्यांचे धातू ठेवावेत, म्हणजे आधीचे भगवान आधीचे जे बुद्ध झाले त्यांचे देखील अवशेष म्यानमारमध्ये एका ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी हे देखील धातू ठेवण्यात यावे. आणि मग षडंग पगोडा आहे. म्यानमारमध्ये तिथे हे धातू ठेवण्यात आले. आम्ही प्रत्यक्ष तिथे गेलो होतो आणि तिथे प्रत्यक्ष अनुभव घेतला की खरंच ते चार बुद्धांचे तिथे धातू असल्यामुळे तिथले जे तरंग आहे ते खूपच प्रभावी होते. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांचे जे धातू आहेत ते नेहमीच जे त्यांना त्यांचे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणारे असतात, त्यांना ऊर्जा देणारे, प्रोत्साहित करणारे असतात. याच्यामध्ये तीन प्रकारचे धातू म्हटले जातात, एक शारीरिक धातू, दुसरं पारिभोगिक धातू आणि तिसरं उद्देशिक. तर शारीरिक धातू म्हणजे हे जे आपण आता जे ऐकलं की कशा प्रकारे त्यांचे 10 संस्कार झाले आणि त्याच्यामध्ये
त्यांचे जे अवयव राहिले होते ते शारीरिक धातू, पारिभोगिक म्हणजे त्यांनी ज्या वस्तू वापरल्या जसं की त्यांचं भिक्षापात्र, त्याला पारिभोगिक धातू म्हटलं जातं. आणि उद्देशिक धातू म्हणजे त्यांनी जे उपदेश केले, त्यांनी जो धम्म दिला त्याला उद्देशिक धातू म्हटलं जातं. तर ह्या तीन धातूंच्या रूपाने भगवान बुद्धांचं अस्तित्व येणाऱ्या त्यांच्या बुद्ध शासनापर्यंत आपल्याला सतत ऊर्जा देत राहील. जे कोणी भगवान बुद्धांच्या उपदेशांवरती त्यांनी सांगितल्या मार्गावरती चालत चालण्याचा प्रयत्न करतील, चालतील, त्यांच्यासाठी हे नेहमी प्रेरणादायी, प्रेरणा देणारे, ऊर्जा देणारे असे हे धातू. अशा या धातूंसाठी जिथे जिथे स्तूप उभारले हे स्तूप देखील त्यांच्यामध्ये ऊर्जा असते, त्यांच्यामध्ये तरंग असतात, हे अनुभवणं देखील खूप आवश्यक आहे. तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी आज सांगण्याचा उद्देश म्हणजे आजच्या दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण झालंय आणि त्यांनी कशा प्रकारे व्यवस्था करून ठेवली की भगवान बुद्ध हे एक पौराणिक कथेतील न राहता एक त्यांचा मनुष्य म्हणून जन्म झाला आणि आयुष्यभर त्यांनी जे आपलं धम्म किंवा दुःखमुक्तीचा मार्ग असंख्य जीवांसाठी, इवन देव आणि ब्रह्म यांच्यासाठी देखील त्यांनी तो धम्म दिलेला आहे, उपदेश केलेले आहेत. तर अशा असंख्य जीवांसाठी धर्माच्या मार्गातून त्यांनी दुःखमुक्तीचा उपदेश दिलेला आहे. आणि मग तो कशा प्रकारे आणखीन येणाऱ्या पिढीला, येणारे जे जीव आहेत त्यांना देखील तो मार्गदर्शक राहील अशी जी त्यांनी व्यवस्था करून ठेवली, त्या व्यवस्थेचं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणूनच हा आजचा विषय की ज्याच्यामध्ये या सर्व गोष्टी कशा प्रकारे घडून आल्या किंवा घडवण्यात आला आणि त्याचा उद्देश काय हे सांगण्याचा प्रयत्न. जे काही धातू त्यांचे आता या ठिकाणी आहेत, जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते विखुरले आहेत. श्रीलंकेमध्ये, म्यानमार, थायलंड, इवन व्हिएतनाम, कंबोडिया अशा देशांमधील देखील काही त्यानंतर उत्खनन करून काही तिकडच्या लोकांनी किंवा राजांनी इतर देशाच्या राजांना त्यांना भेट म्हणून ते देण्यात आलं. म्हणून आपण पाहतो की थायलंडवरून देखील आपल्या इकडे अस्थि सॉरी बुद्ध धातू घेऊन त्याची इथे दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे नॅशनल म्युझियम दिल्ली येथे देखील ते धातू संरक्षित आहेत, ते आपण जाऊन ते पाहू शकतो. तर अशा प्रकारे बुद्ध पौर्णिमेच्या या दिवशी या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि भगवान बुद्धांनी जो आपल्याला उपदेश केलेला आहे दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला आहे, त्या मार्गावरती आपण चालून दुःखमुक्तीचा अनुभव घेत आहोत आणि त्या दुःखमुक्तीच्या अनुभवाच्या नंतर आपण त्यांना त्यांच्या प्रती जी कृतज्ञता आहे ती अशा प्रकारे व्यक्त करत आहोत. आणि त्यांनी सांगितलेला मार्ग हा संपूर्णपणे त्या मार्गावरती चालून जो निब्बाण आहे ते आपण प्राप्त करणारच आहोत
अशी आपल्यामध्ये संकल्प करून आपण आपला जो पुढचा प्रवास आहे तो अखंडपणे चालू राहील अशी काळजी घेणार आहोत. आणि एवढ्या शेवटच्या नोटवरती या आजचा जो विषय आहे तो इथेच थांबत आहे. साधू साधू साधू.